गेली 10 वर्ष तो इथल्या कार्यकर्त्यावर विविध गावामध्ये विकास कामांच्या माध्यमातून आणि छोट्या मोठ्या प्रशासनातली सुद्धा कामं ही व्यवस्थित होत नव्हती, अन्याय होत होता, त्याचा एक उद्रेक फार मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. गेले 2 महिने झालं, आपल्यालाही माहिती की इंदापूर तालुक्यात काय खतखतं आहे आणि शेवटी त्याचा आज पक्षप्रवेशामध्ये रूपांतर झालेलं आहे. दुसरं, एवढी चांगली 5-स्टार MIDC आपण तालुक्यामध्ये आणली, दुर्दैवानं मी मंत्री असताना जेवढे प्रोजेक्ट आले त्याच्या व्यतिरिक्त नवा कुठलाही प्रकल्प हा तालुक्यामध्ये आला नाही, किंबहुना मी आणलेले प्रोजेक्टसुद्धा 50% बंद पडले. आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये माझ्यासहित इंदापूर तालुक्यातील विविध सर्व सहकारी संस्था, साखर कारखाने, उपसंघ, बँक, वाहतूक संस्था, शिक्षण संस्था, गावगावच्या पतसंस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या, सरपंच, नगरपालिकेचे सगळे आजी माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे आजी माजी सदस्य, सभापती, अशा हजारोच्या संख्येनं आज आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा निर्णय तालुक्यातल्या सर्व जनतेच्या आग्रह खातीर आणि गेले 10 वर्ष तो इथल्या कार्यकर्त्यावर विविध गावामध्ये विकास कामांच्या माध्यमातून आणि छोट्या मोठ्या प्रशासनातली सुद्धा कामं ही व्यवस्थित होत नव्हती, अन्याय होत होता, त्याचा एक उद्रेक फार मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. आणि म्हणून गेले 2 महिने झालं, आपल्यालाही माहिती की इंदापूर तालुक्यात काय खतखतं आहे आणि शेवटी त्याचा आज पक्षप्रवेशामध्ये रूपांतर झालेलं आहे. या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी का घेतला आहे, प्रामुख्यानं एक 4-5 कारणं आहेत की यासाठी हा निर्णय घेतला. पहिली गोष्ट एक आहे की जनतेचाच एवढा प्रचंड रेटा होता आणि तो आज आपण पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये पाहिला असेल. इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारची जनतेने ऑर्गनाईज केलेली ती सभा होती आणि लोक उत्स्फूर्तेनं, महिला वर्ग, युवा वर्ग, सगळ्या जाती धर्मातली लोक, सगळ्या गटातली लोक, सगळ्या वयोगटातली लोक ही एवढं रखरखत होऊन असताना सुद्धा लोकांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर मला असं वाटतं की फार मोठं परिवर्तन येणाऱ्या आगामी काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून घडेल हा मला विश्वास आहे, हे पहिलं कारण. दुसरं कारण, आम्ही 5 वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं आणि त्याही पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा काही आम्हाला चांगलीच वागणूक दिली, आम्हालाही राज्यस्तरावर काम करताना त्या पद्धतीने त्यांनी आम्हालाही व्यवस्थित पक्षामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल काही दुमत नाही. पण राजकारणामध्ये असे काही प्रसंग येतात की त्या प्रसंगामध्ये माणूस पर्याय काढतो. दुर्दैवानं माझ्या बाबतीत आमच्या जुन्या पक्षातल्या नेतृत्वाला पर्याय काढता आला नाही किंवा त्यांची अडचण होती आणि त्यामुळं त्यांच्याशी पण मी बोललो, फडणीसाहेबांशी पण बोललो मी, त्याचबरोबर त्यांच्या पक्षातले जे प्रमुख आहेत त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं, पण त्यामुळं मार्ग काही निघू शकला नाही कारण त्यांच्याकडे पण काही सोल्युशन नव्हतं आणि शेवटी मग निर्णय त्यांना सांगूनच हा निर्णय म्हणजे मी घेतला. आता ही चर्चा करताना काही तालुक्यातलं कोणी माझ्याबरोबर नव्हतं, कारण तो अधिकार सगळा तालुक्यातल्या जनतेनं मला दिला होता की आपण जाऊन ह्यांच्याशी बोला. मला असं वाटतं मी कुठल्या ह्याच्याबद्दल काही अधिक भाष्य करणार नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की
इंदापूर तालुक्यामध्ये पवार साहेबांना ही सगळंच माहिती आहे तालुक्यात, कारण महाराष्ट्राचे ते एक ज्येष्ठ, देशाचे एक ज्येष्ठ नेते आहेत. 50-55 वर्ष त्यांनी लोकप्रतिनिधी, मंत्री, मुख्यमंत्री, नेता म्हणून नेहमी सगळ्या प्रश्नांची जाण त्यांना आहे. आणि मग आपल्या तालुक्यातले जर विधायक स्वरूपाचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर असा एखादा जाणकार नेता पाहिजे की ज्या नेत्याला हे प्रश्न प्रामुख्यानं आपण सांगितल्यानंतर त्या प्रश्नाला न्याय मिळू शकेल. आणि म्हणून माझं व्यक्तिशः मत असं आहे की इंदापूर तालुक्यामधला शेतीचा पाण्याचा प्रश्न हा गेल्या 10 वर्षामध्ये अतिशय बिकट झाला. लोकांचे संसार प्रपंच उद्ध्वस्त झाले, लोकांचं आर्थिक नुकसान झालं. तो प्रश्न सोडवायचं हा एक त्याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण आहे. दुसरं, एवढी चांगली 5-स्टार MIDC आपण तालुक्यामध्ये आणली. दुर्दैवानं मी मंत्री असताना जेवढे प्रोजेक्ट आले त्याच्या व्यतिरिक्त नवा कुठलाही प्रकल्प हा तालुक्यामध्ये आला नाही, किंबहुना मी आणलेले प्रोजेक्टसुद्धा 50% बंद पडले, कारण तिथं वर्क कल्चर काही निर्माण करता आलं नाही. एखादा उद्योजक ज्यावेळी 200-500 हजार कोटी रुपये कर्ज काढून एखादा व्यवसाय उभा करतो त्यावेळेस त्याला पण एक चांगलं वातावरण लागते की आम्हाला इथं स्किल मॅनपॉवर मिळेल, आम्हाला इथं पाणी वेळेवर मिळेल, आम्हाला वीज वेळेवर मिळेल. एखादा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आम्हाला संरक्षण मिळेल. पण दुर्दैवानं अशा कुठल्याच घटना घडल्या नसल्यामुळं औद्योगिक पिछेहाट ही इंदापूर तालुक्याची फार मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याचा परिणाम युवकांच्या बेरोजगारीवर झाला. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, कुठलाही नवीन प्रकल्प किंवा कुठली नवीन संस्था दुर्दैवानं मागच्या 5-10 वर्षामध्ये ह्या तालुक्यामध्ये आली नाही. साधारणतः एखादी नवीन शाळासुद्धा दुर्दैवानं आपण सुरू करू शकलो नाही. शिक्षण क्षेत्रामधला बॅकलॉग, वैद्यकीय क्षेत्रामधला बॅकलॉग, शेतीचा पाण्याचा बॅकलॉग, इंडस्ट्रियल सेक्टरमधला बॅकलॉग आणि त्याचबरोबर महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठलंच काम झालं नाही ही उलट डोळ्याने लोक बघत होती. आणि म्हणून आता ह्याला जर वाचा फोडायची असेल आपल्याला तर आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर आपण गेल्याशिवाय ह्या सगळ्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वास्तविक पाहता जी काही लोकसभेच्या निवडणुकीला जी आमची चर्चा झाली होती त्या चर्चेप्रमाणे जे कोणी नेत्यांच्या बरोबर आम्ही बोललो, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर 3-4 महिने या प्रश्नावर मात्र कुठेही विषयाची जे ठरलं होतं जी चर्चा झाली होती ती मी सांगू इच्छित नाही आपल्याला, पण राजकीय निर्णय घेण्याच्या संदर्भातली जी चर्चा झाली होती त्याच्यावर कुठल्या प्रकारचं वाच्यता झाली नाही. आणि शेवटी मग मीच वेळ घेतली, त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं, विचारलं आणि मग हे झाल्यानंतर मग त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मी पवारसाहेबांना भेटायला गेलो. त्यामुळं मला असं वाटतं आता ही प्रवेश प्रक्रिया ही आता पूर्ण झालेली आहे आणि आता नव्यानं आपल्याला ह्या पक्षाच्या संघटनेचं, पक्षाचं काम करण्याची आता आपली प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि मला विश्वास आहे की जवळजवळ सगळेच कार्यकर्ते छोटे मोठे हे ह्या निर्णयामध्ये सामील झालेले आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने आता पुढची वाटचाल होईल. जे काही माझं भाषण आहे आपण ऐकलं असेल, त्यानंतर पवारसाहेबांचंही भाषण आपण ऐकलं, प्रदेश अध्यक्षांचंही भाषण ऐकलं, खासदार सुप्रियताईंचंही भाषण आपण ऐकलं, त्यातून बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर काही अधिक मला भाष्य करायचं नाही. आपणही सर्व पत्रकार मंडळी संपूर्णपणे ह्या कार्यक्रमामध्ये आपण आलात त्यामुळे आपलंही सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. भाऊ, तुम्ही आत्ता भाषणादरम्यान कवी केलं की आम्ही सुप्रियाताईंना अदृश्य पद्धतीनं सपोर्ट केला लोकसभेच्या वेळेस, कसं बघता म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं अदृश्य म्हणजे नेमकं कसं? नाही तर तो विषय झालेला आहे आता सगळा. अदृश्य म्हणजे तालुक्यात त्यांना मतदानच झालं ना. आता आम्ही सगळी एकत्र असताना सुद्धा त्यांना त्यावेळेस मतदान झालं. त्याचा अर्थ असा आहे की एकदा जनतेने ठरवलं तर जनता ही कोणाचं ऐकत नाही, मग त्यावेळेस आमचंही जनतेने ऐकलं नाही. आज पवार साहेबांनी भाषणामध्ये थेटपणे म्हणजे तुमची उमेदवारी घोषित केलेली आहे, निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा आहे,
तुम्ही त्यांना विधानसभेत वाटवायचं आहे, राज्याची जबाबदारी मी देईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय. राज्यातली एका अर्थाने पहिली जाहीर झालेली उमेदवारी तुमची म्हणते. आता असं आहे की पवारसाहेब हे एक अनुभवी नेते आहेत, त्यांना प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पुढारी, प्रत्येक मतदारसंघ, मला तर असं वाटतं महाराष्ट्रामध्ये हा त्यांच्या एवढा अभ्यास प्रत्येक मतदारसंघाचा आणि सर्व बाजूनी हा त्यांचा अनुभव, त्यांचा अभ्यास, त्यांचं काम, आणि म्हणून मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की जी काही जबाबदारी ते टाकतील आमच्यावर, ती जबाबदारी आम्ही निश्चितपणानं पार पाडतो.